आज आपण मुगाबद्दल माहिती बघणार आहोत बाजारामध्ये मूग हे दोन प्रकारचे आढळतात हिरवे मूग आणि पिवळे मूग तसेच सालीची मुगाची डाळ आणि बिना सालीची मुगाची डाळ असे वेगवेगळे प्रकार आपल्याला मुगाचे बाजारामध्ये बघायला मिळतात आख्खे मूग हे नेहमी भिजवून मोड आणूनच त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवावेत जेणेकरून पोषण मूल्य तर त्याचं वाढतंच शिवाय ते पचायलासुद्धा हलके होतात आयुर्वेदानुसार मुगाच्या डाळीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी तसेच विटॅमिन ई e अधिक प्रमाणामध्ये असतं तसेच पोटॅशियम आयर्न कॅल्शियमसुद्धा असतं मूग खाल्ल्याने कॅलरीज वाढत नाहीत शंभर ग्रॅम मोड आलेल्या मुगामध्ये फक्त तीस कॅलरीज आणि पॉईंट दोन ग्रॅम फॅट असतं मोड आलेल्या मुगामध्ये मॅग्नेशियम कॉपर फोलेट रायबोफ्लेविन विटॅमिन्स फायबर्स आणि पोटॅशियम असतं तसेच ॲमिनो ॲसिड्स आणि पॉलिफिनॉलसारखे तत्त्वसुद्धा आढळतात मोड आलेले मूग खाल्ल्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यास मदत होते ब्लड ग्लुकोज कंट्रोल करण्यास मदत होते इन्शुलिन लेवल वाढण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते त्वचेवर ग्लो येतो कारण मुगामध्ये सायट्रोजन असतं जे शरीरातील कोलॅजन आणि इलास्टिन कायम ठेवण्याचं काम करत असतं मुगामध्ये फायबर जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे पोटाच्या समस्या होत नाहीत त्यामुळे स्वस्त खा आणि स्वस्त रहा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कुकिंग पॅशन हंड्रेड या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद